शिव इव्हेंट वाडीतर्फे नवनिर्मित म्युझिक स्टुडिओमध्ये वाडी पत्रकार संघाच्या सहकार्यानं पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी आणि महिलांसाठी आयोजित निशुल्क कराओके गीत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. दत्तवाडी सुरक्षानगर येथील शिव म्युझिक स्टुडिओमध्ये या कराओके गीत स्पर्धेचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून आणि दीप प्रज्वलन करून वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर विजय देशमुख, शिव इव्हेंटचे शिवराज सिंग राजकुमार, नरेश कुमार चौहान, परीक्षक प्राची देशमुख, अंजू पॉल, सिने क्षेत्रातील कलावंत पराग भावसार, विना इंगडे, शालिनी राजकुमार यांच्या हस्ते आणि उपस्थितीत संपन्न झाला. आयोजक शिव इव्हेंट आणि वाडी पत्रकार संघातर्फे सर्व अतिथी आणि परीक्षक यांचे पुष्प आणि रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्राध्यापक सुभाष खाकसे यांनी वाडी नवनिर्मित या स्टुडिओमध्ये वाडी आणि ग्रामीण परिसरातील कलावंतांच्या सुप्त गुणाला वाव देण्यासाठी या स्पर्धेचे निःशुल्क आयोजन केल्याचे उद्देश स्पष्ट करून या स्पर्धेत वय वर्ष 11 ते 60 वयोगटातील 20 महिला विद्यार्थिनीने सहभाग नोंदवल्याची माहिती दिली. तर परीक्षिका प्राची देशमुख, अंजू पॉल यांनी स्पर्धेचे नियम आणि कराओके गीत गाताना घ्यावयाची काळजी यावर सूचना केल्या. तसेच दोन्ही परीक्षकांनी बहारदार गीत सादर करून स्पर्धेला प्रारंभ केला. तर कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि महिलांचे स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कौतुक करून वाडीत कराओके प्रकाराची गीत स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित होत असल्याबाबत आयोजकांचे कौतुक करून जीवनात आनंददायी जीवन जगण्यासाठी आपल्या कलागुणांचे प्रगटीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच एक बहारदार गीत प्रस्तुत करून स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. यानंतर स्पर्धेत सहभागी 11 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत 60 वयोगटापर्यंत तरुण उत्साही महिलांनी हिंदी मराठीचे बहारदार विविध गीते प्रस्तुत करून सर्वांची मने आकर्षित करून घेतली. स्पर्धेअंती परीक्षिका प्राची देशमुख आणि अंजू पॉल यांनी निकालाची घोषणा केली. त्यात बहारदार गीत प्रस्तुत करून पहिला क्रमांक मृणाल पठाडे, द्वितीय क्रमांक समीक्षा सावंत, तृतीय क्रमांक स्नेहल साठवणे, प्रोत्साहनपर विशेष संवर्ग पुरस्कार 60 वर्षीय नरिंदर कौर दहनवार, सर्वात कमी वयोगटाची स्पर्धक मानवी किनेकर, स्थानिक मराठी भाषा गीत सादरकर्त्या प्रज्ञा खाकसे, विशेष पुरस्कार संस्कृती तरारेकर ज्योती पटले यांना अतिथींच्या हस्ते स्मृतिचिन्ह रोपटे पुष्प आणि रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. खास बाब म्हणजे इतर सहभागी सर्व स्पर्धकांना देखील आयोजकांतर्फे अतिथींच्या हस्ते रोपटे आणि पुष्प देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आचल लोखंडे तर आभार नरेश कुमार चौहान यांनी व्यक्त केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तलमले, विजय वानखेडे, दिलीप तराडेकर, ऋषिकुमार वाघ, नागेश बोरकर, विकास बनसोड, प्रवीण सिंग, नेमचंद राऊत, सहकलावंत क्षेत्रातील सारीपुत्र वानखेडे, पंकज पांडे, तुषार रागेट, प्रफुल्ल सोलंकी, संतोष रामटेके, सोमनाथ रॉय, सुमित बागडे, अनिल पुंड यांनी अथक परिश्रम घेतले. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, वाडी नागपूर.